महायुतीनं धूळ चारल्याच्या नंतर आता महाविकास आघाडीकडून कारण मीमांसा केली जाते. संजय राऊतांनी या निकालासाठी धनंजय चंद्रचूड यांना जबाबदार धरलंय, तर आरएसएसनं केलेल्या प्रचारामुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याचं राऊतांनी सांगितलं. तर दुसरीकडे शरद पवारांनी लाडकी बहीण योजनेच्या विषयी फेक नरेटिव्ह पसरवल्यामुळे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असं म्हटलेलं आहे. या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना, ते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड. आणि तीन वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशाकरता उभवताय? ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत, याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहिली. त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे जे होते लोक स्वयंसेवक म्हणून, ते घराघरात जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा विषारी प्रचार करत राहिले आणि लोकांची मनं आणि मतं भडकवत राहिली. त्याचा आम्हाला काही ठिकाणी परिणाम झाल्याचं दिसतोय. अजून आमचं ॲसेसमेंट सुरू आहे. हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रश्न नुसतं राष्ट्र बहिणी प्रत्यक्ष प्रमाणात त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली. त्यांनी असं सांगितलं त्या देणाऱ्यांनी आम्ही सत्य नसलो ते हे बंद होईल, आणि हे बंद होईल याच्याबद्दलची चिंता जेव्हा झाले होते त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांचे विरुद्ध केलं असं प्रायमाफेशी आम्हाला दिसतंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.